महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत उपचार राज्यातील सर्व रुग्णालयातून मिळावेत यासाठीची याचिका ओम प्रकाश शेटे यांनी केली होती। या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्यातील पात्र आणि गरीब रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी महाराष्ट्र शासनाने ताबडतोब कृती करावी असे आदेश दिलेले आहेत। जर असं होत नसेल तर लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार द्यावी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब त्यांना न्याय मिळवून द्यावा असा आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलाय। या आदेशाची अंमलबजावणी राज्यभरात व्हावी अशी मागणी माजी आमदार शरद पाटील यांनी केली आहे। महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबियांनी या संबंधातील माहिती घेऊन आपल्या रुग्णांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करावेत। जर यासाठी टाळाटाळ केली जात असेल तर जिल्हाधिकाऱ्यांसह आमच्याशी संपर्क साधावा असं आवाहन माजी आमदार शरद पाटील यांनी यावेळी बोलताना केलं आहे। महाराष्ट्रातल्या कोरोना रुग्णांना मोफत उपचार सर्व रुग्णालयामध्ये मिळावेत अशा प्रकारची मागणी उच्च न्यायालयामध्ये एका याचिकेद्वारे ओमप्रकाश शेटे यांनी दाखल केली होती। या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी राज्यातील पात्र आणि गरीब अशा कोरोनाग्रस्त रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आणि त्यासंबंधी महाराष्ट्र शासनानं ताबडतोबीनं कृती करावी असे आदेश दिलेले आहेत। ज्या पात्र रुग्णांना त्या कोरोनाच्या उपचारासाठी त्या जन आरोग्य योजनेचा लाभ मिळत नाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोबीनं त्यांना न्याय द्यावा असंही या आदेशामध्ये नमूद केलं। तरी महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या कुटुंबियांना आमचं आवाहन आहे जनता दलाच्या वतीनं की त्यांनी उच्च न्यायालयाच्या ह्या आदेशाचा विचार करून किंवा त्यासंबंधी माहिती घेऊन आपल्या रुग्णांना योजनेचा लाभ मिळावा अशा प्रकारची आम्ही सर्व कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना विनंती आणि आवाहन करीत आहोत। मोहन राजमाने, स्टार महाराष्ट्र न्यूज, सांगली।